सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. विटातील दुकाने सोमवार पासून उघडणार, व्यापारी ठाम. दोन दिवसांपूर्वी लॉकडाऊन बाबत विटातील सर्व व्यापारी एकत्र येत लॉकडाऊनला विरोध करत तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना 48 तासात दुकाने उघडणार असा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार सोमवार पासून दुकाने उघडणार असल्याचे व्यापारी बैठकीत निर्णय झाला. सोमवार पासून नियमितपणे सर्व बंधन पाळत दुकाने उघडणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच शनिवार रविवार कडक लॉकडाऊन पाळत दुकाने बंद ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. नमस्कार. आज सर्व व्यापारी संघटनांच्या वतीनं आम्ही आमचे जे तहसीलदार साहेबांचे नोटीस दिलं होतं 48 तासानंतर तुम्ही उघडू शकत नाही दुकानं, तर आज महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स सांगली यांनी असा निर्णय घेतला आहे की शासनाचा प्रथम वीकेंड लॉकडाऊनला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. शनिवारी व रविवारी ह्या लॉकडाऊनला आम्ही व आमचे सर्व व्यापारी बांधव हे पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करतील व सोमवारी आम्ही आमचे व्यापार व्यवसाय जे आमच्या वेळेनुसार आम्ही सोमवारी आमचे व्यापार व्यवसाय सुरळीत चालू करणार आहोत. एवढंच आम्ही जरी सरकारनं आम्हाला वेळ ठरवून दिली तरी आम्हाला आनंदच आहे, परंतु आम्ही आमच्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या आदेशानुसार आम्ही सोमवारपासून आमचे व्यवसाय चालू ठेवू. एवढंच आमचं विटा व्यापारी असोसिएशनतर्फे सांगणे आहे. नमस्कार. मी विटा सरापाशन सदस्य शरद देवकर. आम्ही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मीटिंगनंतर आम्ही विटा सर्व व्यापारी संघटनेची मीटिंग घेऊन आम्ही असा निर्णय घेतला आहे की प्रथम जो शासनाने निर्णय घेतला होता की वीकेंड लॉकडाऊन शनिवार रविवार बंद ठेवून ठराविक वेळेत इतर दिवशी व्यवसाय चालू ठेवायचा तो आम्हा सर्वांना मान्य आहे. आणि सोमवारपासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आदेशानुसार आम्ही त्या पद्धतीने वाटचालित करणार आहोत. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.